स्वतःतले दुर्गुण नष्ट करतात आणि स्वतःच्या रक्तामध्ये गुण प्रकट करतात ती माणसं जगात खूप मोठ्या होतात. वामनराव पैसे वाटले तोच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कष्टाविन फळ ना मिळते तुझ कळते परी नावळते हृदयात व्यथाई जळते जाऊलांडून या सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप गेले पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवानी करविहार सामर्थ्यानी. काय करू शकत नाही माणूस या जगामध्ये. चहा विकणारा माणूस जर पंतप्रधान होत असेल तर याच्यापेक्षा काय पुढचं बघायचं. तुझ पंख दिले देवानी करविहार सामर्थ्यानी गरी डोंगर हिरविलानी जाओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप गेले पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज आपल्यामध्ये अन्नपक्षी महाराजांना आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात कारण मी काही कार्यक्रमांना महाराजांना नेण्यासाठी प्रयत्न केलेले मला माहित आहे. पण कधी कधी आपलं नशीब चांगलं असतं आपलं भाग्य चांगलं असतं कधी कधी अनपेक्षित संतांचे पाय आपल्या ठिकाणी जर लागले ना तर आपलं खूप चांगलं होऊ शकत. योगायोगानं आज महाराजांचा छत्रपती संभाजीनगर येथे दौरा असल्या कारणाने आणि चांगला परिचय असल्या कारणाने महाराजांचा फोन आला आणि मला इतकं छान वाटलं. महाराज सकाळी 6 पासून बॅच चालू असते. 6 ते 8 बॅच मध्ये होतो मी आणि महाराज मी येतोय म्हटल्यानंतर माझं जे ऊर आहे ते असं म्हणता येईल की माझा आनंद गगनात मारण्याचा झाला आणि मला खूप छान वाटलं. त्याचं कारण असतं बाळांनो कुणीतरी आपल्याकडे येत आहे म्हटल्यानंतर चांगलं वाटणं हे त्या व्यक्तीचं या ते हे त्या महात्म्याचं केलेलं आजपर्यंत कार्य आणि त्याची ती पोच पावती असते. बाळांनो आज जर बघितलं तर मागच्या 1-2 दिवसापासून ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी असेल तुकाराम महाराजांची दिंडी असतील पुण्यावरून आळंदीवरून शिक्रापूरवरून अशा वेगवेगळ्या दिंड्या महाराजांची त्यांच्या गावाकडून असेल तर ह्या दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या आहेत आणि अशा वेळेत महाराजांचं आपल्या इन्स्टिट्यूटला या ठिकाणी येणं म्हणजे आपल्यासाठीचा हा दुग्ध सरकारा योग आहे असं मला वाटतं. तसं पाहिलं तर माझ्या घरचं वातावरण म्हणजे हे सांप्रदायिक वातावरण आहे आणि महाराज आम्ही जरी शिक्षण घेत असलो तरी मी ऐकलेलं हे आहे आणि बऱ्याच वेळा सिद्ध झालेलं आहे जिथं सायन्स संपत तिथून पुढे अध्यात्म बाळांना सुरू होत असतं एवढी अध्यात्मात ताकद असते. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव म्हणजे उद्धवजी महाराज सोले साहेब यांचं आज आपल्या इन्स्टिट्यूटला जरण लागणं हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि बाळांनो घरचं वातावरण सांप्रदायिक आहे वडिलांचे त्यांचेही फार चांगले जिव्हाळ्याचे स्नेहाचे संबंध आहेत आणि माझे वडील हे आमच्या गावचे विनयकरी असल्यामुळं जवळपास महाराष्ट्रातले जे कोणी चांगले महाराज असतील आमच्या गावात येत असतील सगळ्यांसोबत चांगले संपर्क त्या ठिकाणी आहेत जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि महाराज आपल्यात येणं हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि महाराज आता 5-7 दिवसापूर्वी बॅच सुरू झालेली आहे. 3 तारखेपासून बॅच सुरू झाली. मित्रांनो तुम्हा सर्वांचं सुद्धा खूप मोठं त्या ठिकाणी मला वाटतं भाग्य आहे एवढ्या महान व्यक्तींचं संतांचं चरण पण लागतंय आणि सोबत सोबत मार्गदर्शन सुद्धा लागते. मी माझं लहानपण मला आठवतंय की आमचं गाव जेवढं सप्ताह असायचं वार्षिक जे अखंड हरिनाम सप्ताह असायचं त्या सप्त्यामध्ये महाराजांची 1 तारीख फिक्स असायची आणि माझा जन्म झाल्यापासून मी महाराजांना ऐकत आलेलो आहे आणि ज्यावेळेस महाराज बोलतात ज्यावेळेस आईवडिलांबद्दल महाराजांचं आपण ऐकतो त्यावेळेस मला नाही वाटत की आपल्यातला एकही व्यक्ती या ठिकाणी राहू शकतो ज्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही. खूप जास्त
मन भरून येतं, अंतकरण भरून येतं एवढं आई वडिलांबद्दल सांगतात. कारण महाराजांचा इतिहास मला माहिती आहे. माझ्याही वडिलांनी ऊस तोडून मला इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आणि इथपर्यंत आणलंय. त्यांचे आशीर्वाद होते म्हणून इथपर्यंत हे सगळ्या गोष्टी झाल्यात. आई वडिलांच्या आशीर्वादानं होत असतं. आणि तसंच महाराजांचा इतिहास आहे. स्वतः महाराजांनी सुद्धा ऊस तोडलेला आहे. पण तिथपासून जर बघितलं तर आज पंढरपूरमध्ये खूप मोठं त्यांनी मठ भक्तांसाठी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. काहीतरी महाराज मला वाटतं 1 एकर मध्ये काहीतरी आहे वाटतं 20 गुंठे अर्धा एकर आहे जवळपास. एवढा मठ त्या ठिकाणी भक्तांसाठी आणि आपल्यासारखे जे त्यांचे भक्त असतील तिथं गेल्यानंतर त्यांची सोय व्हावी यासाठी तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट आमच्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं घाटसावळी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी खूप छान मंदिर आणि सगळ्या गोष्टी आणि खडकी का माझे नंबर घाटसावळी नावाचं शहर आहे तर खडकी देवळा वडवणीच्या जवळ गाव आहे महाराजांचं. तर योगायोग आणि माझं त्याही वेळेस नशीब मानतो तेव्हा आमच्या लास्ट टाइम घरी आले आमच्या आजीचं वर्ष श्राद्ध होतं त्यावेळेस महाराजांचं त्या ठिकाणी कीर्तन होतं. त्यानंतर मी गावाकडे असल्यामुळं येताना महाराजांनी मला आग्रह केला की तुम्हाला घरीच यावं लागल. घरी गेलो महाराजांच्या हातचं मला खायला पण भेटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे खरं तर मी माझं परमभाग्य मानतो. परंतु आपल्या आयुष्यात जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती असणारे आशीर्वाद ते खूप जास्त महत्वाचे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरुजनांचं आपल्याला असणारं मार्गदर्शन. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी मेहनत अथक परिश्रम. आणि चौथी गोष्ट ती म्हणजे संतांची कृपा असणं गरजेचं आहे. आणि मला या ठिकाणी इथपर्यंत पोहोचवण्यासाठी जे या ठिकाणी भेटलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये संतांची कृपा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज आपल्या सर्वांवरती संतांची कृपा होणार आहे. कारण आज आपल्या दारी आपल्या ठिकाणी या ठिकाणी संत आलेले आहेत असं मला वाटतंय. महाराजांबद्दल बोलत असताना किती बोलावं काय बोलावं ऊर भरून आलेला आहे. पण मी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी आवर्त घेतो आणि महाराजांना या ठिकाणी तुम्हाला पाय घेतल्यानंतर खूप बोलली. महत्वाचे काही मुद्दे परंतु कारुणी ही देवाने दिली खूप मोठी सुवर्ण संधी. इतिहासामध्ये जे अमर झाले त्यांनी कारुण्यामध्ये विश्व जिंकले. कारुण्यामध्ये आणि दोन गोष्टींनी माणसं मोठी होतात. आवाज कमी करायला प्रारंभ आता मेहनत आपल्या हातात आहे पण प्रारब्ध नाही. तुम्हाला भविष्य काळ तुम्हाला घडवण्यासाठी महत्वाचं कोण गोष्टीने जगात माणसं मोठे होतात मेहनत आणि प्रारब्ध. याच्यातलं एकही कमी असेल तर माणूस सक्सेस होत नाही. आता महत्वाचं म्हणतो मेहनत आपल्या हातात आहे पण प्रारब्ध आपल्या हातात आहे. मेहनत खूप करतो एखादा माणूस पण प्रारब्ध कुठेतरी खराब असल्यामुळं खाली पडतो माणूस. आता एखाद्याचा प्रारब्ध खूप चांगला असतो पण इवाने मला जांभळ्या देतो दुसऱ्याचा जो घेतो तो सक्सेस होत नाही. म्हणून तुम्हाला विनंती माणसाने फक्त स्वतःला पाहावं. जगात कधी पाहायचं महाराज ही माणसं स्वतःला पाहतात स्वतःतले दुर्गुण नष्ट करतात आणि स्वतःच्या रक्तामध्ये गुण प्रगट करतात. ती माणसं जगात खूप मोठी होतात. वामनराव पैसे एक वाक्य तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बीड जिल्ह्यामध्ये पहिले ढोक महाराज आले मी स्वतः बीड जिल्ह्यात. मी ती गाडी पाहिल्याच्यानंतर मला असं वाटायचं की आपण का गाडी बसू शकत नाही. ऊस पडला 1-6 महिने 25 वर्ष झालं तशाच गाडी बसून सगळ्या महाराष्ट्रात कधी माणगुळ कराची रचना आणि सुधीर फडके कष्टाविन फळ ना मिळते तुझ कळते परी नावळते हृदयात व्यथा जळते जाऊलांडून या सरिता सागरा सोन्याचा पिंजरा आकाश झेप घेरे पाखरा सोरी सोन्याचा पिंजरा.
कर विहार सामर त्यागी काय करू शकत नाही माणूस या जगामध्ये. चहा विकणारा माणूस जर पंतप्रधान होत असेल तर याच्यापेक्षा काय पुढचं बोलायचं. तुझं पंख दिले देवानी कर विहार सामर त्यागी दरी डोंगर हिरविलानी जाओ डांडुनिया सरिता सागरा सोनी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेले पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा. स्वामी विवेकानंद तिचे चार वाक्य ज्या माणसाला मोठं व्हायचे त्यांच्यासाठी हे चार वाक्य शारीरिक पद बौद्धिक पद आध्यात्मिक पद आणि नैतिक. माणसाकडे शरीर संपत माणसाकडे शरीर संपत असावी फक्त माझे येते नसावी. माझं पोट तुम्हाला दिलं तिच्या पाहिजे. शारीरिक पण नुसतं शरीर असून चालत नाही बौद्धिक पण बुद्धी पाहिजे नाही. तुम्हाला सांगतो मी जगात बुद्धिमान माणसाला किंमत आहे पैशा वगैरे नाही. ज्या पदावर तुम्हाला जायचे त्याच्यासाठी अपेक्षा द्यावा. तुम्ही समाजाची सेवा करीन देशाची सेवा करीन पैसे कमवायचे साधन मनात सुद्धा आणणार नाही नक्की ते पद भेटणार तुम्हाला. शारीरिक बल बौद्धिक बल 84 लाख एवढी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या सगळ्या एवढीला सारख्या वस्तू दिल्या नाणीतल्या किड्याला जेवढ्या वस्तू तेवढ्याच माणसा कुकुराला कुत्र्याला जेवढ्या वस्तू तेवढ्याच माणसाला एक वस्तू माणसाला आढळलं त्याचं नाव आहे बुद्धी. आणि तीही बुद्धी जर चुकीच्या मार्गाने जगत नाही तर जनावरातील त्या व्यक्ती काही फरक शारीरिक बळ बौद्धिक बळ आध्यात्मिक बळ स्वतःला पाहायचं शिका. स्वतःला पाहिल्याच्या नंतर माणसं लय मोठे होतात कधीच दुसऱ्याकडे पाहून जगायचे नाही. सगळं जीवन असं स्वच्छ करून दिलं स्वच्छ. नवबाळांनी चौकट लिहिली उपजत रंगणारे पुत्राचा वेत्वावना बैसोनी आसनी रे पाय निर्वाणीचा खुणा प्राणाशी भय नाही तापत्रय सज्जना मग तुझा सौर सुपाहे पाय परब्रह्मीचा खुणा परियते मदानसा सोहम सुजुरे बाळा. सुजिरानो स्वतःला पाहिजे माणसं मोठे होतात आध्यात्मिक पण आणि नैतिक पण. तुम्हाला सांगतो एक वाक्य मरेपर्यंत माझा विश्वास नका कधी माणसं कोणाला विचारू नये माझं कसं होईल तर तो उत्तर त्याच्याकडेच असत. एकच उत्तर आहे जगात त्याचं जशी तुझी नियत असेल तसं तुझं होईल. कधी घडलो मान आपण जोड्या करायच्या देवाच्या दारात जाऊन म्हणायचं देवा मागितलं शक्य गोष्ट. म्हणून जेवढं उडता येईल तेवढं उडा. 51 वर्षाचं वय मान आणि अर्धा डझन लेकराचा बाप आहे संध्याशी नाही बरोबर. मला चार मुली आहे दोन मुली माझ्या डॉक्टर मोठ्या मोठ्या पदासाठी लहान मुले. माझा सांगण्याचा हेतू एकच आहे तू जगमान्य झाला समाज मान्य झालास माझी इच्छा आहे तू देव मान्य व्हावास. देव मान्य झालास की मला प्राण सोडायचा. दयानंदाने बापाला वचन दिलं बाबा तुमची संकल्पना मी पूर्ण करीन मी जग प्रसिद्ध आणि देव मान्य होऊन राहील. बापाला वचन दिलं मुलांनो की बापानी त्या दयानंदच्या मानावर मान टाकली आणि प्राण सोडला. तू दयानंदाच्या प्रसिद्ध नाव आहे त्याच दयानंद सरस्वती. कुठेही पाहतात त्या व्यक्ती किती क्लास वर नाव आहे किती बँकेवर नाव आहे तो दयानंद सरस्वती. मला सांगू मी बोलण्यासारखं पुष्कळ आहे पण हिंदीमध्ये एक अशी म्हण आहे तो बाप कोणाचा लाड करतो तो बाप त्या मुलाचा दुश्मन.
हे जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। व्यर्थ नहीं लय गरीबी मै बापा मुल एक पाठीमाग फिर पहा एक लुगड़े अपनी आई एक कपड़े अपना बाप जुबी तू उठता डोक तुम्हें मोटो वहां ज्या मुला डोक मजी आई आजा बाप चोवीस त्रास रात पाठीमाग कष्ट करते मैं पुढ़ वर्षी का बसलो तो मुला नक्की मोटा होता आईवरच गीत करे हंबरुनी वासरारे चातकी जवा गाय हवा मले गाई मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय करे हंबरुनी आया बाया सांगत होत्या होतो जवा पाहना दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाहना पिठामधी पानी टाकून मले पाजीत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय हरे हंबरुनी कान्या काट्याचा याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या बिरान वाणी काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय हरे हंबरुनी। तुम्हाला सांगू आईची किती प्रॉब्लेम आहे। प्रत्येकाच्या शरीरात हाड आईच्या दुधाने तयार होत ओरिजिनल कॅल्शियम जगात तितकं कॅल्शियम मोठं नाही। हाड बनत ना आईचं ओरिजिनल दूध। तुम्हाला एक सांगू माणूस 100 80 70 वर्षाचा झाला न्याला टिकाला चालते परम खरं सांगा 5 क्विंटल सरपाना नदी लोखंडाचं सुद्धा पाणी होत माणूस चालता पण किती लोकांच्या नाका मारले हाड जळते हाड जळते लोखंडाचं पाणी होत आहे हाड का जळत नाही याचा शोध घेतला का त्यांनी कोणी। जगात एकच उत्तर आहे की आईच्या दुधानं तयार झालेली वस्तू आहे अग्निसारखी महापावर सुद्धा जाऊ शकत नाही। इतकं ओरिजिनल कॅल्शियम हरामखोर माणूस आहे की तो त्या दुधाला विचारला। कशासाठी शिकायचं आपल्याला ते दूध जग प्रसिद्ध झालं पाहिजे त्याच्यासाठी शिकतात। कशासाठी तुम्ही शिकायला आला की मित्रांसोबत आईची बापाची इच्छा ती वागावणी बघली पाहिजे फिरून पहा वळून पाहिलं पाहिजे लय मोठ्या होता पुष्कर नातीशी माझ्यावर प्रेम करणार ओंगळाई गाव सरांचं गाव तिथं हत्या होत नाही भाकरी करताना सुद्धा महिला हरी पाठवता माझं लाडके गाव मला शिकवणारे जे गुरुजी खूप सातिरिक आहे त्यांचे विचार तो मुलगा घेईन त्याचं कल्याण करायशिवाय सहज फोन केला थोडं मुलांना मार्गदर्शन करावंतात लोकांना गेला मला भविष्य काळासाठी शुभ इच्छा देतो स्वच्छ अंत करून द्यावा मी देवदेव परमार्थमांना सांगतो तुमचं तुम्हाला कर्म स्वच्छ असावं माणसा जे काम करायचे आता माझं वय 105 किलो बदल बदल कोरोनाच्या काळात कोरोना सगळे महाराज कंपनीने काम करायला गेले पण 1 कोटी रुपयाची जागा
लोक वर्गणी करून मेहनत केली पाहिजे. मेहनत संघर्ष केल्यावर माणूस मोठा होतो. तो संघर्ष करा, नक्की तुम्हाला यश प्राप्त होईल. आणि पंढरीनाथाच्या चरणी धनुपाराया तुकोपाराया संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज माऊली दादांच्या चरणी मी धन्यवाद प्रार्थना करतो. माझ्या समोर बसलेल्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांचं खूप कल्याण व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. मी माझ्या वाणीला पूर्ण विराम महाराज. अगोदर तरी ज्यावेळेस महाराज बोलले नव्हते तोपर्यंत मी माझ्या डोक्यात असणार तेवढं बोलून टाकलं. पण ज्यावेळेस आता महाराजांनी जे गोष्टी सांगितल्या त्यातल्या काही प्रमाणात का होईना पण मी पण तसेच प्रयत्न करत राहतो. तुम्ही पाहत असाल, तुम्ही पाहिलं असं महाराजांनी सांगितलं की मी अजूनही 5 तास झोपतो एवढं सगळं चांगलं झाल्यानंतर सुद्धा आणि 19 तास संघर्ष करतो म्हणून दिवसेंदिवस ह्याच्या काही यशाच्या शिड्या असतील, ह्याच्या काही स्वतःचं नाव गाजण्यापासून असेल, हे जे काही सगळ्या गोष्टी घडतात हे काही नसून तर ते माणसाचा संघर्ष असतो हे लक्षात ठेवायचं. मित्रांनो, महाराजांनी खूप गोष्टी सांगितल्या. महाराजांच्या गोष्टी सुद्धा आठवून सांगितल्या जरी मी पूर्ण महाराष्ट्रभर तरी सुद्धा मी पुन्हा एकदा आजही इलेक्ट्रिकल मध्ये महाराष्ट्रभर 1 नंबर नाव आहे, जगभर नाव 1 नंबर व्हायला वेळ लागणार नाही किंवा मोठ्या लेवलला घेऊन जाईल यात कुठलीही शंका वाटणार नाही. कारण आता तुम्हाला रोज मी बोलत असतो महाराजांचं आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि या गोष्टी त्यांनी जे सांगितल्या जे कष्ट आई वडिलांनी आपल्यासाठी केलेले आहेत त्यांनी जे सांगितलं तो दृष्टांत होता. डोळ्यात पाणी आणणारा दृष्टांत आहे म्हणजे ज्यावेळेस लोखंडाचं आयर्नचं ज्यावेळेस पाणी होऊ शकतं त्या टेम्परेचरला तेवढं लाकडं जाळल्यानंतर आणि जर माणसाच्या हाड सुद्धा त्याच्या जळल्यानंतर शिल्लक राहत असतील तर ती ताकद असते आईच्या दुधाची, ती ताकद असते आई वडिलांच्या मेहनतीची, ती ताकद असते त्यांनी आपल्यासाठी केलेल्या अथक परिश्रमाची. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण जर या ठिकाणी बसलेलो असल तर आपण ज्यावेळेस महाराजांनी सांगितलं की झोपेतून उठल्यानंतर फक्त एक गोष्ट आठवायची आपली आई एका लुगड्यावर आहे, आपला बाप एका कपड्यावर आहे, ती गोष्ट डोळ्यासमोर ठेवायची. मग जे आपण अभ्यास करतोय का ते त्यांच्या मेहनतीच्या 1% सुद्धा नाही असं जर नाही वाटलं तर मग बोला तुम्ही महाराष्ट्रात पहिले आल्याशिवाय राहणार. मी मगाशीच सांगितले तुम्हाला की आपलं परम भाग्य सर्वांचं हे जे दिवस आहेत सध्याचे, आता पुढे एकादशी विठ्ठलाच्या दर्शनाला सगळे महाराज मंडळी सगळे जे वारकरी संप्रदाय आहे ते त्या दिशेने जात आहे आणि या दरम्यान महाराजांचे चरण इथं राखणे आणि या ठिकाणी आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लागणे हे आपल्या सर्वांचं परमभाग्य आहे. हे परमभाग्य, हे चरण आणि हे जे महाराजांचा प्रसाद आहे ती शिदोरी आयुष्यभरासाठी आपण सोबत ठेवूया. आणि असेच मोठे मोठे जे महान व्यक्ती झालेले आहेत, जे संत आहेत, जे महात्मे आहेत, यांचे चरण पुन्हा पुन्हा वेळोवेळी आमच्या या ठिकाणी इन्स्टिट्यूटला लागो हीच ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जास्त. Thank you.